नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणारे मी मस्त आळूच्या पानांची भजी बनवणारे मस्त, आणि अशी कुरकुरीत बनवणारी, आणि दोन जणांना पुरेल अशी एवढीच बनवणारी. तर चला मग करूया सुरुवात. तर इथं मी एक छोटंसं कटोरा घेतलेलं आहे. आता आपण याच्यात भाजींसाठी पीठ मळून घेऊ. आणि इकडे बघा, मी कांदा घेतला होता मिडियम साईजचा, आणि असा लांब चिरून घेतलेला आहे, आणि पूर्ण असे मोकळे मोकळे अशा पाकळ्या करून घेतलेले आहेत. आणि आता बघा, इथं मी अर्धे गड्डे लसणाची घेतली होती, अर्धा चम्मच जिरं घेतलेलं होतं, आणि थोडंसं अद्रकचं म्हणजे अर्धा इंचाला कमी असं अद्रकचं तुकडं घेतलेलं होतं, आणि ते असं ठेचून घेतलेलं आहे मी मस्त. त्याच्यात थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे, म्हणजे कुरकुरीत भजी येईल मस्त. अर्धा चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, इथं मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता इथं बेसन पीठ, बेसन पीठ पाणी थोडं कमीच घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर, आता हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र मस्त. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसन पीठ टाका. आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं. मी लाल तिखट टाकलेलं आहे, तर मी हिरवी मिरची पण घालू शकता. जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे पीठ. छान मिक्स झालेले बघू शकता तुम्ही, एवढंच ठेवायचं आहे घट्ट, जास्त पातळ नाही करायचं. तर पाहू शकता तुम्ही पीठ तयार झालेलं आपलं भजींसाठी मस्त. आता तर इकडे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल गरम झालं का आता बघू आपण. तर बघा, तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यात आता भजी तयार करून घेऊ. अशा प्रकारे आणि बारीक बारीक तोडायचे आहेत, म्हणजे छान अशा कुरकुरी देतील. दोन ते तीन मिनिटं छान असं तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत, छान अशा फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त. तर बघा, छान झालेलं आहे, आणि आपण काढून बघू. असं पलटी करून घ्यायचे ते आता. मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही. एकच नंबर, आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही. आपण जर गॅस फुल केला तर मध्ये कच्च्या राहतील आणि वरती अशा करपून जातील, म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे.
छान अशी आळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. छान तयार झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. बघा किती छान झालेले आहेत. मस्त छान तेल निथरून घ्यायचंय. बघा किती छान झालेले आहेत. मस्त आता जे राहिलेलं पीठ ते पण असतात, आता त्याचे पण असेच भजी तयार करून घेऊ. आता आपण तुम्ही या पिठामध्ये निंबू पण टाकू शकता, पण मीने टाकलेला आहे निंबू कारण मला स्वतःला निंबू आवडत नाही. तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता निंबू. तर या सुद्धा भज्याला 2 ते 3 मिनिटं छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त आळूंच्या पाण्यांची भजी. तर बघू शकता तुम्ही तयार झालेले आहे मस्त आळूच्या पानांची भजी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.